विधानसभा चुनाव की पृष्ठभूमि में निर्भय बनो सभा ने निर्भय बनो संविधान बचाओ लोकतंत्र बचाओ नामक एक अभियान की शुरुआत की है। इस अभियान के दौरान सामाजिक कार्यकर्ता और वकील असीम सरोते ने महाविकास आघाड़ी को कुछ शर्तों के साथ समर्थन देने की बात कही है। असीम सरोते ने आगे कहा कि हम महाविकास आघाड़ी को समर्थन दे रहे हैं, लेकिन कुछ शर्तों के साथ। हम चाहते हैं कि आघाड़ी धर्मांधता से दूर रहे, सच का साथ दे और पर्यावरण, स्वास्थ्य और कृषि जैसे मुद्दों पर काम करे। लोकतंत्र के लिए यह जरूरी है कि सत्ता में बदलाव होते रहे। मैंने यह निर्णय लिया है कि मैं खुद चुनाव नहीं लड़ूंगा। साथ ही असीम सरोते ने 12 विधायकों की नियुक्ति के मामले में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि संविधान के अनुच्छेद 171 के तहत राज्यपाल को यह अधिकार है, लेकिन कोश्यारी ने इस शक्ति का गलत उपयोग किया है। राज्यपाल ने आज जिन लोगों को शपथ दिलाई है वे राजनीतिक रूप से प्रेरित है। राज्यपाल का यह कदम साफ तौर पर राजनीतिक लाभ उठाने की कोशिश है। लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाचं रक्षण आणि सन्मान होण्यासाठी आम्ही जी काही मोहीम चालवलेली आहे ती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही सुरू करत आहोत। आणि मुख्यतः कोणाविरुद्ध मतदान करायचं किंवा कोणासाठी करायचं याच्यापेक्षा आम्हाला हे महत्त्वाचं वाटते की संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे। याच्यामध्ये लोकशाही प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची आहे। मुद्द्यांवर राजकारण झालं पाहिजे आणि मुद्द्यांबद्दल लोक बोलले पाहिजे असा आमचा विचार आहे। डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि मी, आम्ही आधी पण ते जाहीर केलेलं आहे की आम्ही आधी ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तो बिनशर्त स्वरूपाचा होता, पण आता आमच्या काही अटी आणि शर्ती आहेत। सशर्त पाठिंबा याच्यासाठी आहे की महाविकास आघाडी निवडून येणार असं एक साधारणतः चित्र निर्माण झालेलं आहे, आणि जर त्यांचं सरकार आलं तर त्यांनी प्राधान्यक्रमाने काही गोष्टी कराव्या, ज्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, हवा, पाणी, नद्या, स्वच्छता आणि एकूणच विकासाचे मुद्दे घेतले पाहिजे। केवळ राजकीय मुद्द्यांवर आधारित दररोजचे भाषणं ऐकून महाराष्ट्रातले लोक कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे मुद्द्यांवरचं राजकारण झालं पाहिजे असं आम्हाला वाटते। नागरिक म्हणून विचार करणारे मतदार तयार झाले पाहिजे असा सुद्धा आमचा विचार आहे। त्यामुळे धर्मांध वातावरण नसलं पाहिजे आणि लोकशाहीला पूरक वातावरण असलं पाहिजे। सत्य सांगितलं पाहिजे, सत्तेला सत्याच्या मार्गावर नेण्यासाठी काम केलं पाहिजे आणि सत्तेला प्रश्न विचारणारे माध्यम नागरिक हे तयार झाले पाहिजे असा आमचा उद्देश आहे। याच्यामध्ये सध्या आम्ही जरी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असलो तरीसुद्धा त्यांनी चुका केल्यावर त्यांनासुद्धा प्रश्न विचारणारे नागरिक असले पाहिजे। अशा पद्धतीने संविधानिक नैतिकता महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आम्ही पुन्हा सभांची सुरुवात करत आहोत। तर माझे मित्र विश्वंभर चौधरी 2 मिनिटं बोलतील आणि मग आपण लगेच प्रश्नोत्तर काय असेल ते करू शकतो। वही सामाजिक कार्यकर्ता विश्वंभर चौधरी ने शिक्षा और स्वास्थ्य के लिए बजट आवंटन की मांग की है। उन्होंने कहा कि दलित छात्रों को प्राथमिकता दी जानी चाहिए और सरकार को सत्ता की लालच से दूर रहना चाहिए। हम चाहते हैं कि 12% बजट शिक्षा और 12% स्वास्थ्य के लिए अलग रखा जाए। महाराष्ट्र में सत्ता की लालच ने लोकतंत्र को कमजोर किया है। छिंदे फडणवीस सरकार जनता के हितों की अनदेखी करी है। इस सभा के दौरान माजी राज्य मंत्री की हत्या की घटना पर भी दुख व्यक्त किया गया। त्यामध्ये मुख्यतः नागरिक शास्त्र हा 100 मार्कांचा विषय असावा, तो केवळ 20 मार्कांचा आहे तो पुरेसा नाही, आणि नागरिक शास्त्र 100 मार्कांचं करून त्यात 50 मार्कांची राज्यघटना असावी असं आपलं एक मागणी आहे। त्यानंतर शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे। शिक्षणाचं प्रयोजन हे पदवी नाही तर ते आनंद पण मिळाला पाहिजे, म्हणून आनंददायी शिक्षणासाठी काय करणार असं आम्ही प्रश्न विचारला आहे। 12-12% तरतूद प्रोव्हिजन जे आपल्या बजेटमधली बजेटेड प्रोव्हिजन आम्ही असा आग्रह धरतोय महाविकास आघाडीकडे की तुम्ही आधी 12% शिक्षणासाठी आणि 12% आरोग्यासाठी काढून ठेवा आणि मग तुम्हाला बाकीच्या त्याच्यामध्ये प्राधान्याने दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, बाल महिला बालकल्याण हे जे प्राधान्याचे विषय आहेत त्याला पहिला पैसा काढून ठेवा आणि नंतर मग शासकीय जी काही बऱ्याच प्रकारे आता आपण पाहतो उधळपट्टी रोज चाललेली, ती उधळपट्टी न करता दलित, आदिवासी, मुस्लिम, महिला आणि ज्यांना घटनेने विशेष संरक्षण दिलं असे सगळे घटक आणि शिक्षण आणि आरोग्य हे प्राधान्याने विषय असावेत असं आम्हाला वाटतं। जनतेचा जाहीरनामा म्हणून अनेक लोक सूचना देत आहेत, आम्ही त्या घेत आहोत आणि जनतेचा जो मनातल्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे आमच्या परीने पोचवत आहोत। आता त्यांची सत्ता आल्यावर त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू। देखना होगा की आने वाले समय में महाविकास आघाडी के साथ यह समर्थन किस दिशा में जाता है।
कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।